नमस्ते, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे बाहीचे आपण कटिंग करतो त्याच्यामध्ये प्रत्येक बाहीच्या उंचीनुसार आपण मुंडा खोली किती घेतो, मुंडा खोली म्हणजे त्याला आपण इंग्लिश मधून कॅप हाइट पण म्हणतो, तर ती मुंडा खोली प्रत्येकाच्या बाहीच्या उंचीनुसार किती घ्यायची ते जे नवीन शिकणारे असतात त्यांना समजत नाही। त्याच्यामुळे मी आज तुमच्यासाठी खास चार्ट घेऊन आलेली आहे की मुंडा खोली किती उंचीच्या बाहीला किती घ्यायची, ठीक आहे। तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती बघणार आहोत। तर चला आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी या पेपर कटिंगवरती इथे बाहीची ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे, ठीक आहे। तर तुम्हाला बाहीची कटिंग कशी करायची त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला माहितीच झालं असेल जर तुम्ही माझ्या मापानुसार बाहीची कटिंग करत असाल तर, ठीक आहे। तर इथून आपल्याला उंची घ्यायची आहे। इथे मी 5 इंच उंची घेतलेली आहे, त्याच्यामध्ये इथे मी मार्जिन ॲड केलेली आहे, 1/2 इंच मार्जिन ॲड करून घेतली, ठीक आहे। तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये 1/2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे। जर तुमचं बिना अस्तरचं ब्लाऊज असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच मार्जिन पूर्ण उंची आणि 1/2 इंच त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी, ठीक आहे। तर आता इथे तुम्हाला मी उंचीनुसार, आता आपण इथे ही जॉईंट बाजू आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे ओपन बाजू आहे। तर ह्या आपल्या बाहीच्या उंचीनुसार कॅप हाईट असते आपली, म्हणजे मुंडा खोली जी असते। इथे बघू शकता तुम्ही ही जी आपण इथून जे अंतर घेतो, ठीक आहे, ठीक आहे, जी ओपन बाजू असते वरच्या बाजून आपण खालीपर्यंत इथे घेतो ती मुंडा खोली किती घेतो। तर ते काही जे नवीन शिकणारे असतात त्यांना खूप कन्फ्युजन होते की नक्की मुंडा खोली किती उंचीच्या बाहीला किती घ्यायची। तर त्याच्यासाठी मी आज खास चार्ट घेऊन आलेली तुमच्यासाठी। तर ही जी लाईन मी इथे लाईन आखून घेतलेली आहे ती मुंडा खोलीची लाईन आहे, ठीक आहे। इथून आपण वरच्या बाजून खालीपर्यंत इथे एक मार्किंग करायचं आपल्याला। सपोज इथे मी 5 इंचाचं घेतलं तर मी 3 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता इथे 3 इंचावरती इथे मुंडा खोली घेतली मी। आणि 3 इंच घेतल्यानंतर परत इकडे पण आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग 3 इंचावरती आपण इथून एक लाईन आखून घेतो, ठीक आहे। तर ही लाईन असते ती आपली मुंडा खोलीच्या अंतरावरती आपण ही लाईन देत असतो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही जी 8वी लाईन असते याच्यामध्ये, ठीक आहे, ही 8वी लाईन इथे 7.5 हे मुंड्याचा हाफ घ्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे। तर मुंड्याचा हाफ कसा घ्यायचा ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तर ते तुम्हाला व्हिडिओ बघायचं आहे, ठीक आहे। तर इथे मुंड्याचा हाफ घेतलं, समजा तुमचा सपोज 14चा मुंडा असेल तर तुम्ही इथे 7 घ्यायचं आहे, ठीक आहे। ही लाईन जी तिरकी इथे आपण टाकतो ते इथे मुंडा खोली जिथं आपण लाईन दिलेली तिथपर्यंत इथे 7 तर इथपर्यंत मार्किंग करायचं आहे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला जो मुंड्याचा सेप असतो तो हा द्यायचा आहे। तर याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे। तर इथे मुंड्याचा हाफ कसा घ्यायचा ते मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये बाहीच्या कटिंगमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे। आज फक्त तुम्हाला मी बाहीच्या उंचीनुसार जी मुंडा खोली असते त्याचा आज मी चार्ट सांगणार आहे, ठीक आहे। तर याला मुंडा खोली म्हणतात, ओपन साईडने मुंडा खोली आपण टाकत असतो, ठीक आहे। तर हे ओपन बाजू आहे तुम्ही बघू शकता। तर इथून वरच्या बाजूने आपल्याला इथे मुंडा खोली टाकायची असते। तर प्रत्येक बाहीच्या उंचीनुसार कशी घ्यायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते, ठीक आहे। तर इथे मी तुम्हाला बघू शकता, इथे मी चार्ट तयार केलेला आहे बाईचा। तर इथे बाई उंची दिलेलं आहे आणि त्याच्यापुढे मी मुंडा खोली म्हणजे त्याला इंग्लिशमधून कॅप हाईट पण म्हणतात, ठीक आहे। तर इथे मी 2 किंवा 2.5 इंचाची जर बाई तुमची उंचीची असेल, ठीक आहे, ही बाईची उंची असते, ठीक आहे, या बाजूला। तर बाईची उंची तुमची 2 किंवा 2.5 इंच असेल तर तुम्ही ही कॅप हाईट इथे बघू शकता। इथून तर इथपर्यंत जे अंतर घ्यायचं असतं आपल्याला ते तुम्ही 1.25 किंवा 1.5 इंच घेऊ शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर 3 इंच असेल बाईची उंची तर इथे तुम्ही 1.25 इंच कॅप हाईट घेऊ शकता, म्हणजे मुंडा खोली घेऊ शकता। हे बघा, तुम्हाला परत सांगते मी, मुंडा खोली इथून ओपन बाजून खालच्या बाजूला टाकायचं आहे। तर इथे मुंडा खोली आपण टाकतो ती खूप महत्त्वाची असते। तर मुंडा खोली परफेक्ट आली तर आपल्या बाईला चून पण पडत नाही किंवा गोळा होत नाही, बाई अगदी परफेक्ट बसते। जे बाईला चुन्या पडतात तर ते आपली कधीकधी काय होतं, आपण मुंडा खोली कमी जास्त होते तर आपली बाईला चुना येणे किंवा फुगा येणे हे प्रॉब्लेम होत असतात। त्याच्यामुळे आपल्याला अगदी परफेक्ट मुंडा खोली घ्यायची आहे। आता इथे 4 इंच तर 4 इंचाच्या बाईला तुम्ही 2.5 इंच किंवा 1.75 इंच घेऊ शकता, ठीक आहे। थोडी जास्त तब्येत असेल तर तुम्ही इथे 1.75 इंच घेऊ शकता।
त्याच्यानंतर 5 किंवा 6 इंच असेल तर तुम्ही 3 इंच मुंडा खोली घ्या। आणि तुम्हाला मी जे बाईच्या मापासाठी बाईची उंची घेर आणि त्याचप्रमाणे इथे आपला मुंड्याचा हाफ घ्यायचा आहे, त्याच्यानंतर बाईचा आपण शेप देत असतो, ठीक आहे। ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अपलोड केलेलं आहे। त्याच्यानंतर 7, 8 आणि 9 इंचाच्या बाईसाठी तुम्ही 3.25 इंच मुंडा खोली घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर 10 आणि 10.5 इंचाच्या बाईसाठी इथे 3.5 इंच मुंडा खोली घ्यायची, आपल्याला अगदी परफेक्ट बाई बसते, ठीक आहे। आता लॉंग बाईचं म्हणजे जे एल्बो तक बाई येते ती खूप आता ट्रेंडमध्ये चालू आहे, ठीक आहे। तर 3.5 इंच तुम्ही मुंडा खोली घेऊ शकता। त्याच्यानंतर 11-12 इंचाची जर तुमची बाई असेल तर तुम्ही इथे 4.25 इंच घ्या, ठीक आहे। शक्यतो 10 पुढे तुमची बाई असेल तर तुम्ही 3.5 इंचापासूनच पुढे मुंडा खोली ठेवा, ठीक आहे। त्यानंतर 13, 14, 15, 16, 17 आणि 18 इंचाच्या बाई असेल तर तुम्ही 4 इंच परफेक्ट त्याला मुंडा खोली ठेवा, ठीक आहे। अगदी परफेक्ट बाई येते। त्याच्यानंतर 19, 20 आणि 21-22 इंचाची जर बाई असेल तुमची तर 4.5 इंच मुंडा खोली ठेवा, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे चार्ट दिलेला आहे। तर इथे जी तिरकी लाईन असते ते तुम्हाला मी परत एकदा सांगून देते। इथे आपण ब्लाऊज घ्यायचा आहे, ब्लाऊजचा हाफ इथे मोजायचा आहे मुंडा, ठीक आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मुंड्याचा या पद्धतीने टेप घ्यायचं आहे तुम्हाला, पकडायचं आहे। आणि इथे इथे 8.25 आलेलं आहे, म्हणजे इथे जवळजवळ आपलं 16.5 मुंडा येतो, तर त्याचा हाफ घेतलेला आहे आपण, ठीक आहे। इथे फक्त आपण असं हाफच मुंडा मोजून घेतो आहे, ठीक आहे। तर हे 8.25 येतं आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज गिरायचं घेत असाल तर तुम्हाला ह्या पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचं आहे। हाफ घेतल्यानंतर ते इथे तुम्हाला हाफच घ्यायचं आहे, ठीक आहे। आता इथे मी 7.5 मुंडा हे माझ्या मापानुसार घेतलेलं आहे मी। तर इथे तुम्ही आता आपण मुंडा मोजून घेतला तर 8.25 आलं, तर इथे मार्किंग करायचं आहे, त्याच्यानंतर मार्जिन ॲड करायची। मग तुम्ही 1.5 इंचाची मार्जिन घ्या किंवा तुम्ही 2 इंचाची पण घेऊ शकता ब्लाऊजमध्ये, ठीक आहे। हे मुंड्यावर इथे फिटिंग खूप महत्त्वाची अवलंबून असते, ठीक आहे। तर अजिबात आपली बाई चुकत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे बाईचं जो मी इथे चार्ट दिलेला आहे तुम्हाला, तो तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या, ठीक आहे। आणि याच्यानुसार जरी तुम्ही मुंडा खोली बाईची कटिंग करत असाल तर मुंडा खोली घेतली तर खूप परफेक्ट तुमची बाईची कटिंग होईल, ठीक आहे। अजिबात कुठेच चुकणार नाही। तर तुम्ही ह्या पद्धतीने मुंडा खोली घेऊ शकता। तर तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बाईचा चार्ट उंचीनुसार दिलेला आहे, मुंडा खोली किती घ्यायची, ठीक आहे। तर त्यानुसार तुम्ही मुंडा खोली घ्यायची, अगदी परफेक्ट कटिंग होते आपली बाईची, ठीक आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून परत विचारू शकता, ठीक आहे। तर यानुसारच तुम्हाला मुंडा खोली घ्यायची आहे, ठीक आहे। अगदी परफेक्ट माप तुम्हाला मी दिलेलं आहे आणि चार्ट पण दिलेला आहे। तर त्या चार्टनुसारच तुम्ही मुंडा खोली कुठून घ्यायची, आपल्याला ओपन बाजूहून खाली घ्या, वरतीहून खाली मुंडा खोली टाकायची असते। तर ती मुंडा खोली खूप महत्त्वाची असते बाईच्या कटिंगमध्ये। तर ती तुम्हाला कशी घ्यायची आहे उंचीनुसार मी ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला चार्ट पण दिलेला आहे, ठीक आहे। तर या पद्धतीनेच तुम्हाला बाईची कटिंग करायची आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि छोटंसं बेल बटन आहे ते ऑल करा, जेणेकरून जे मी पुढचे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। टेक केअर, बाय।